रेडी प्रतिवादी क्रमांक एकतर्फे विधिज्ञ श्री फेरे यांनी असा युक्तिवाद केला की वादी हे मनुष्यबळाच्या जोरावर प्रतिवादी क्रमांक एक याच्या जागेवर तसेच वादी व प्रतिवादी यांच्या दरम्यान असणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत वादींकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ असल्यामुळे ते प्रतिवादी क्रमांक एक अथवा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना जुमानत नाहीत त्यामुळे वादींनी प्रतिवादींच्या जागेत तसेच रस्त्यावर सुरू केलेले बांधकाम थांबवण्यात यावे असा तात्पुरता हुकूम देण्यात यावा तसेच जैसे थे परिस्थिती ठेवण्यासाठी त्यांना आदेश देण्यात यावा परिच्छेद त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की वादींच्या पूर्वाधिकाऱ्यांनी करून घेतलेले खरेदी खतातील मिळकतीचे वर्णन हे पूर्णत चुकीचे असून सदरचे खरेदी खत हे बेकायदेशीर आहे त्या खरेदी खतामध्ये त्यांनी खरेदी घेतलेल्या मिळकतीच्या चतुर्सीमा अथवा मोजमापे दिलेली नाहीत व त्याचा गैरफायदा घेऊन वादी हे प्रतिवादी क्रमांक एकच्या मिळकतीमध्ये व रस्त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा परिस्थितीत प्रस्तुतचे अर्ज मंजूर होण्यास पात्र आहेत परिच्छेद वादीतर्फे विधिज्ञ श्री बावळे यांनी असा युक्तिवाद केला की प्रतिवादी हा वारंवार अशा प्रकारचे अर्ज देऊन वादींना त्रास देत आहे प्रतिवादी क्रमांक एक याचे पूर्वाधिकारी यांनी दाखल केलेला रेग्युलर दिवाणी मुकादमा नंबर दहा ऑब्लिक एकोणीसशे ब्याण्णव हा दावा दिनांक तीन पाच दोन हजार अकरा रोजी नामंजूर झालेला आहे त्याचप्रमाणे प्रतिवादी क्रमांक एक याने दाखल केलेला रेग्युलर दिवाणी मुकादमा नंबर बावीस ऑब्लिक दोन हजार बारा प्रलंबित असून या दाव्यातील तुर्तातुर्त मनाई अर्ज नामंजूर झालेला आहे त्या अर्जातील वादीची मागणी व प्रस्तुत दाव्यात दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादी क्रमांक एक याची मागणी यामध्ये साम्य आहे न्यायालयाने सदरचा तुर्तातूर्त मनाईचा अर्ज नामंजूर केला असल्यामुळे आता प्रतिवादी क्रमांक एक यास अशाच प्रकारचा अर्ज दाखल करण्याचा कोणताही अधिकार नाही त्यामुळे प्रस्तुतचे अर्ज नामंजूर होण्यास पात्र आहेत परिचित प्रस्तुत प्रकरणातील कागदपत्रांचे अवलोकन केले असता उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत वादी व प्रतिवादी यांच्या जागेची मोजणी झाली आहे असे दिसून येत आहे सदर मोजनी नकाशाची प्रत प्रतिवादी क्रमांक एक याने दाखल केली आहे या नकाशाचे अवलोकन केले असता प्रतिवादी क्रमांक एक व वादी यांच्या जागेच्या पश्चिमेस रस्ता आहे असे दिसून येत आहे प्रतिवादी क्रमांक एक याच्या कथनानुसार तसेच नगर परिषद म्हणजेच प्रतिवादी क्रमांक दोन यांच्या कथनानुसार वादी व प्रतिवादी क्रमांक एक यांच्या दरम्यान रस्ता आहे आणि सदरची बाब मोजणी नकाशानुसार सकृतदर्शनी बरोबर असल्याचे दिसून येत आहे परिच्छ सदर मोजणी नकाशामध्ये रस्त्यावर व प्रतिवादी क्रमांक एक याच्या क्षेत्रावर बांधकाम असल्याचे नमूद केले आहे प्रतिवादी क्रमांक एक याने सदरचे बांधकाम पाडून त्या जागेचा खुला कब्जा मिळण्यासाठी रेग्युलर दिवाणी मुकादमा नंबर बावीस ऑब्लिक दोन हजार बारा दाखल केला आहे त्या दाव्यामध्ये प्रतिवादी क्रमांक एक व त्याचे भाऊ यांनी निशाणी छत्तीसवर तुर्तातूर्त मनाई मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता सदरचा अर्ज दिनांक बारा सहा दोन हजार सोळा रोजी न्यायालयाने नामंजूर केला आहे सदर आदेशाचे अवलोकन केले असता प्रतिवादी क्रमांक एक याचे जागेवर व रस्त्यावर वादींनी बांधकाम व वा वहिवाट केल्याचे दिसून येते असे प्रथमदर्शनी मत न्यायालयाने नोंदविले आहे त्याचप्रमाणे नगर परिषदेने सदर अनधिकृत बांधकामाबाबत वादींना नोटीस पाठवलेल्या आहेत प्रतिवादी क्रमांक एक याने सदर अतिक्रमित जागेचा कब्जा वादींकडून मागितलेला आहे व त्यामुळे सदर प्रतिवादी हे त्या जागेच्या कब्जात नाहीत असे प्रथमदर्शनी दिसून आल्यामुळे तो अर्ज नामंजूर करण्यात आला आहे परिचय रेग्युलर दिवाणी मुकादमा नंबर बावीस अवलीक दोन हजार बारामध्ये दाखल तुर्तातूर्त मनाई अर्जाचे अवलोकन केले असता त्या दाव्यातील वादींचे म्हणजेच सध्याच्या प्रतिवादी क्रमांक एक याचे असे म्हणणे होते की वादी व प्रतिवादी यांच्या जागेच्या दरम्यान जो रस्ता आहे तो रस्ता प्रस्तुतवादींनी जे सी बी सारख्या यंत्राने दगड रस्त्यावर लोटून देऊन बंद करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच सार्वजनिक रस्त्यावर व वादीच्या जागेवर अतिक्रमण करून चुना टाकून आखणी केली आहे त्यांचे पुढे असेही म्हणणे होते की कोणतीही परवानगी नसताना व नाव नोंद नसताना वादींनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे परिच्छेद विचाराधीन अर्ज निशाणी पस्तीस व छप्पनमधील प्रतिवादी क्रमांक एक याचे कथन व रेग्युलर दिवाणी मुकादमा नंबर बावीस ऑब्लिक दोन हजार बारामधील तुर्तातुर्त मनाई अर्जातील कथन याचे अवलोकन केले असता सदर तीनही अर्जातील कथनांमध्ये साम्य दिसून येते त्या दाव्यातील कागदपत्रांचे अवलोकन करून व सुनावणी अंती न्यायालयाने तूर्तातुर्त मनाई अर्ज नामंजूर केला आहे विचाराधीन दाव्यात प्रतिवादी क्रमांक एक याने प्रतिदावा दाखल केलेला नाही उलट प्रतिवादी याने दाखल केलेल्या दाव्यातील मनाई अर्ज नामंजूर झालेला आहे व तशाच प्रकारचा अर्ज प्रतिवादी क्रमांक एक या दाव्यात दाखल करत आहे याचा विचार केला असता प्रतिवादी क्रमांक एक हा रेग्युलर दिवाणी मुकादमा नंबर बावीस ऑब्लिक दोन हजार बारामधील आदेशाविरुद्ध अपील दाखल न करता या दाव्यात अर्ज दाखल करत आहे ही बाब प्रथमदर्शनी कायदेशीर वाटत नाही त्यामुळे रेग्युलर दिवाणी मुकादमा नंबर बावीस ऑब्लिक दोन हजार बारामधील अशाच प्रकारच्या वस्तुस्थितीवर सुनावणी अंती तुर्तातूर्त मनाई अर्ज न्यायालयाने नामंजूर केलेला असल्यामुळे आता प्रतिवादी क्रमांक एक याने दाखल केलेले अर्ज या न्यायालयात कायदेशीर दृष्ट्या चालू शकणार नाही असे मला वाटते